प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलेलं आहे. निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण धोक्यात येणार असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. प्रकाश आंबेडकरांनी यवतमाळमध्ये भर पावसात सभा घेतली. सर्व ओबीसींना वाटेल की आपली मान्य मागणी मान्य केली, पण त्याच्याच बरोबर एक अजून ठराव मंजूर केला जाईल, तो म्हणजे जोपर्यंत ओबीसीची प्रत्यक्षात किती टक्के आहेत ही आकडेवारी येत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली.